चव्हाण यांनी कराडमधील एसडीएम कॉलेजमधील 12,000 विद्यार्थ्यांशी संवाद साधत युवकांची मने जिंकली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी युवकांच्या असणाऱ्या समस्या जाणून घेत त्यांना सर्वतोपरीने मदत करण्याचे आश्वासनही दिले. पाहुयात ही बातमी. राज्य सरकारकडून किती पैसा येईल आणि कराडला विद्यानगरमध्ये शिवाजी शेती अंतर्गत एखाद्या विश्वविद्यालय झाल्याच्या नावाने आपल्याकडं जवळजवळ पाश्चिमात्य देशामध्ये याच्यापेक्षा कमी विद्यार्थ्यांची युनिव्हर्सिटी असते. आज एसडीएम कॉलेज सुद्धा एखादी युनिव्हर्सिटी व्हायला पाहिजे एवढी विद्यार्थ्यांची. हे दृश्य मी आज बघतो ते महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरामध्ये मला असं दिसत नाही. अग्रणी संस्थांना आपल्याला काम करते त्याकरता आपल्या लोकप्रतिनिधी त्याकडे एक गोष्ट आंतरराष्ट्रीय व्यापारुद्ध आक्रमण आणि आपल्या काळजी वाटावी धन्यवाद. सर माझा असा प्रश्न आहे की तरुणांना राजकारणामध्ये संधी आणि बरेचसे म्हणजे व्यक्ती असतात की त्यांचा वारसा असतो तर समाजात राजकारणात पण अशा काही व्यक्ती असतात ते इच्छुक असतात पण त्यांचा वारसा नसतो पण ते व्यक्ती कसे राजकारणात येऊ शकतात. आज आपल्यासमोर दुसरा एक आव्हान आपण जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा संसदीय लोकशाहीचा निवड केली. नमस्कार, मी सरफराज मुल्ला, व्हीएम न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. कराडचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथील सद्गुरू घाडगे महाराज कॉलेजमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची ओपन स्टेजवरून संवाद साधलेला आहे. त्याबद्दल विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांची गल्लीपासून ते जागतिक प्रश्नांची उत्तरे दिलखुलासपणे त्या ओपन स्टेजवरून पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांची असणारी क्रेज ही विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळाली आहे. बप्पा मोरिया.